गिरगाव म्हणजे मुंबईचं सांस्कृतिक माहेरघर. गुढीपाडवा, मिरवणूक, ढोलताशे पथक, दहीहंडी, गणपती यांसारख्या पारंपरिक उत्सव आणि घडामोडींसाठी गिरगाव प्रसिद्ध आहे. पण हे इतक्यावरच नाही बरं का, मराठी हिंदी सिनेसृष्टीतले अनेक लहान मोठे दिग्गज कलाकार देखील याच गिरगावनं घडवले. चला तर मग पाहूयात कोण आहेत हे कलाकार. आपल्या सर्वांचा लाडका लक्षा म्हणजेच अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे गिरगावच्या कुंभारवाड्यात लहानाचे मोठे झाले. गिरगावच्या साहित्य संघ मंदिर नाट्यगृहात नोकरी करता करता पुढे जाऊन आपल्या अंगभूत कलागुणांच्या जोरावर विनोदी अभिनेता म्हणून लक्ष्मीकांत यांनी मोठं नाव कमावलं. याशिवाय विनोदाचे सम्राट अशोक म्हणजेच अभिनेते अशोक सराफ हे गिरगावच्या चिखलवाडीत लहानाचे मोठे झाले. योगायोग म्हणजे अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता देखील चिखलवाडीतच लहानाच्या मोठ्या झाल्या. तर विशेष जगप्रसिद्ध क्रिकेटर सुनील गावस्कर देखील याच चाळीतले. सुप्रसिद्ध हिंदी अभिनेते आणि पहिला सुपरस्टार राजेश खन्ना देखील येथीलच सरस्वती बिल्डिंगमध्ये राहायला होते. तर जम्पिंग जॅक जितेंद्र सुरुवातीच्या काळात श्याम सदन चाळीत राहायला होते. याच चाळीतल्या मराठमोळ्या वातावरणात ते लहानाचे मोठे झाले. स्वरसम्राज्ञी गानकोकिळा लता मंगेशकर आपल्या उमेदीच्या काळात माई मंगेशकर, आशा, मीना, उषा व हृदयनाथ या भावंडांसोबत नाना चौकातील शंकराच्या मंदिराशेजारी राहायला होत्या. तर अभिनेत्री रीमा लागू आणि त्यांच्या आई नैना भडभडे या देशकरवाडीत राहायच्या. याशिवाय बॉलिवूड गाजवणारी उर्मिला मातोंडकर देखील देशकरवाडीतलीच. तसेच मराठीतला चॉकलेट हिरो अभिनेता स्वप्नील जोशी हा झाऊभावाडीत लहानाचा मोठा झाला. तर याच झाऊभावाडीनं मराठी कलासृष्टीला आणखीन एक कलाकार दिला, तो म्हणजे अभिनेते प्रदीप पटवर्धन. तर अभिनेते रमेश भाटकर हे गिरगावच्या गणेश मंदिराजवळील सदानंदवाडीत राहायचे. तसेच लेखक दिग्दर्शक अभिनेता चिन्मय मांडलेकर देखील गिरगावकरच आहे. अभिनेत्री नलिनी सराफ उर्फ सीमा देव या भटवाडीत राहायच्या. तसेच अभिनेते रवी पटवर्धन गिरगावच्या माधवदास प्रेमजी चाळीत राहायला होते. भारतातील पहिली महिला अभिनेत्री दुर्गा फोटे या शेणवी वाडीत राहायच्या. पुढे सुप्रसिद्ध शंकर जयकिशन या संगीतकार जोडीतील शंकर देखील इथेच राहायचे. नटसम्राट प्रभाकर पणशीकर हे गिरगावच्या आंग्रेवाडीतले. तर नटश्रेष्ठ दाजी भाटवडेकर हे भाटवडेकर वाडीतले. दिग्गज अभिनेते आत्माराम भेंडे, आशा भेंडे हे पती पत्नी देखील मूळचे गिरगावकरच. जयंत सावरकर, सुषमा सावरकर, सतीश सलागरे हे दिग्गज चिकित्सक शाळेशेजारी राहायचे. हिंदीमधली लोकप्रिय अभिनेत्री चंडा रुपारेल मापला महाल येथे राहायची. ऑल द बेस्ट फेम लेखक दिग्दर्शक अभिनेते देवेंद्र प्रेम हे कामत चाळीतले. तर लोकप्रिय अभिनेते अतुल काळे उरणकर वाडीतले. रंगभूमी व चित्रपट कलाकार जयराम हर्डीकर मुखभाटातील नरेंद्र सदनमध्ये राहायचे. तर हे होते काही मराठी आणि हिंदीतले दिग्गज कलाकार जे मूळचे गिरगावकर आहेत. तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं, त्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.